नमस्कार, मैं छु आदित्य आडे। आज वीडियो में तमारा सारो काई तरी सरप्राइज छ, तो देखते रहो। आज मैं परत एक इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजेच महत्त्व टॉपिक लेन आई छु, शिक्षणे बद्दल। द रीजन आई कैन टॉक, रीड, अंडरस्टैंड, राइट एंड इवन मेक दीज वीडियोज इज बिकॉज ऑफ एजुकेशन। जर मैं शिकीवी कोनी रहती तो मैं तमार बरोबर संवाद कोनी कर सकती, समझ कोनी सकती आणि वीडियोज भी बनाई कोन सकती। ये सारी लार शिक्षणेर खूप मोटो हात छ। सो व्हाई इज एज्युकेशन सो इम्पॉर्टंट, शिक्षणेर गरज का छ? शिक्षणेमुळे समजदारी आवच, व्यवहार ज्ञान कळच, कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास वाढच आणि दुनियादारी कळच। ये सोबत खूप काही, 10वी 12वी लग तो खूब छोरा छोरी शिकच, पण वो रंग काय? What kind of a job are you going to get without a proper qualification? अब शिक्षण सारी फॉर्मेट चेंज वेगो, 5-3-3-4 असो वेगो, तो बोर्ड जन जास्त महत्व न देता वो अंग काय शिकेर जे महत्व छ। सही पकड़े हैं। अब मैं कुछ सरप्राइज बदल। आज वीडियो में एक विशेष पामणी आई छ, मिसेस विमल दिगंबर जाधव। विमल जाधव मुंबई एक मोटे शाळे हेडमास्टर नी छ आणि उ मार मोटी फूफी लागत, तो वोरो गंदी जाणन लेवा शिक्षणेर महत्व। सारी गोरमाटी बंजारा भेन भाई मार नमस्कार। मार नाम छ सौ विमल दिगंबर जाधव। महानगरपालिका शाळे मा मुख्याध्यापिका आणि प्रभारी विभाग निरीक्षक करून काम करती छू। मार जन्म यवतमाळ जिल्हा जवळये ठिकाणी एक खेडांफे। मार याडी बाप अशिक्षित होते। हम चार भाई बहन रेन, हमने न वो आचे तरह ती शिकाय कनई वो छोरा छोरी असो भेदभाव न करता कि छोरी कशन शिकाय रो, कोण तो वाया बहन दुसरे घर जायचं असं विचार न करता चारी भाई हमने नाचे तरह ती शिकाय। मग 12वी लगून खेडा मग शिकी, और नंतर मार वाया वेगो। मग मुंबई नाही जना म्हण, मुंबई रातेर कल्चर काही माहीत कोण येतो, परंतु मार मिस्टरे सपोर्ट येते। मग आता डी एड केली, और नंतर मने नोकरी लागी, नोकरी समान मग बी ए केली, और नंतर मग बी एड केली आणि और नंतर एम ए। ही सारी मग पूर्ण केली कारण मार जिद्द, हिम्मत आणि घरेर सपोर्ट। आज मग मुख्याध्यापिका थ्रू विभाग निरीक्षक करण दोही पद मग व्यवस्थित सांभाळली तू। मग आज 10 शाळा सुपरविजन करू शकू तू। एकूण 90 शिक्षकेर पूर्ण जबाबदारी सांभाळली तू। शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो, तबनेन व्यवहार ज्ञान आवतं आणि तबनेन कोई मुल्यांग फसाय नाही। आपण देखाच आपणे आजूबाजूनं की अडाणी लोकांना लोक कसे फसावचं, ओनर प्रॉपर्टी किंवा इतर बाबतीत बी मन शिक्षणेर महत्त्व कळो। कारण मग आज आणि मार मिस्टर मिळ मार सच्यापूर्ण जे उच्च शिक्षण देऊ शके। मार थोराज SBI बँके मग स्टेट बँके मग मॅनेजरचं, मार थोरी वकील रेन व मी मास्टर करमेलीचं आणि दोही स्वतः पगे पोबेचं आत्मनिर्भरचं। शिक्षण ती एक पिढी घडचं, शिक्षण ती समाज सुधारचं। कारण शिक्षण ही आपणे जीवनेर एक अमूल्य हिस्साच, आत्मनिर्भर बळावणे सारी वडी मोफत शिक्षणचं। कारण सारीनं आचे तरा ती शिकाव आणि वरून पगे कुबो करो, थोरीन सुद्धा आत्मनिर्भर बनाव। आपणे पगे कुबो करे परच वाया करो, वरून जल्दी वाया करे घाई मत करो। जर थोरी शिकी तो मुल्यांग व पूर्ण कुटुंबे प्रगती वच। कारण मग सारी आपणे गोर बंजारानं हात जोडून विनंती करू चू की छोरा छोरी असो भेदभाव न करता सारीनं आचे तरा ती शिकाव आणि ही नवीन पिढी आचे तरा ती घडाव आणि आपणे गोर बंजारान सारीनं मुण्यांग ले चालो। आपण समाज आजी मुण्यांग सुशिक्षित करो, ही मग तमने सारीन आग्रह विनंती करतो। धन्यवाद। वेळे माहिती वेळ काढल आपणे शिक्षण महत्त्व समजायबद्दल मग मा फुफीर खूप खूप धन्यवाद करू तो। खरीच वाच एक छोरी शिकायचं जना पूरो कुटुंब शिकायचं, पूरो कुटुंब शिकायचं जना पूरो समाज शिकायचं आणि पूरो समाज शिकेर बाद आपणे देशे प्रगती वच। आणि मग कोण फेरी की तमार पोपुरान फक्त डॉक्टर, इंजिनियर, टीचर, IAS बनाव? नो,
જે વિષય મેં આવડતો વો મેં આગળ તમ શિક્ષણ લઈ શકો છો. આજકાલ હજારો ફિલ્ડ્સ આર ઓપ્શન્સ તમ શીખે તો તમાર આજુબાજુ વાળે તમે દેખન શીખ્ય જ. છોરા રોજા છોરી સારી જ સ્વતાર પગે ફુબેરીને સાવચો. આઈ હોપ તમે માર પોઈન્ટ સમજો રહ્યો. આપણ કાચાચ મુલગી શીખલી પ્રગતિ ઝાલી ઈ વાત સારી લક્ષ્યમ આવગી તો આપણે આગે બઢેથી કોઈ જ રોક શકે નહીં. ધન્યવાદ. મમ્મી તું પરત વિડીયોમાં દેખાડી છી. જર તમેની વિડીયો આવડો રહ્યો તો લાઈક કરો, કમેન્ટ કરો, શેર સોબત શેર કરો અને સબસ્ક્રાઈબ કરો. જય સેવાલાલ, જય સામખિયાળી.